शेतकरी मित्रांनो नमस्कार, कृषीमूल्य यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की आले अद्रक पिकामध्ये 40 ते 60 दिवसामध्ये कशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे। तर 40 ते 60 दिवस ही वाढीची अवस्था खूप महत्त्वाची असते। या दिवसातली जी ग्रोथ आहे, या 20 दिवसातली जी ग्रोथ आहे, ती उत्पादनाच्या दृष्टीने खूप मोठं त्याच्यात बदल होऊ शकतो। त्या अनुषंगाने या 20 दिवसामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं चांगलं नियोजन करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून या 20 दिवसात आपण ज्या गोष्टी करू त्या भविष्याच्या उत्पादनावर खूप मोठा इम्पॅक्ट पाडू शकतात। त्यामध्ये बेसल डोस असेल, त्यानंतर पहिली भर असेल, त्याचबरोबर करप्यासाठी फवारण्या असतील, करपासुद्धा या काळामध्ये येत असतो, त्याचबरोबर फुटव्यांची संख्या, पांढऱ्या मुळांमध्ये वाढ, या सर्व गोष्टीचं नियोजन या 20 दिवसात जर आपण केलं तर पुढील उत्पादनाच्या दृष्टीने आपल्याला हे खूप महत्त्वाचे असते। तर याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बरोबरच बाजूचं बेल आयकॉनसुद्धा दाबायचं आहे। तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला 40व्या दिवशी भर देणं गरजेचं आहे। त्यासाठी भर देत असताना भरीच्या अगोदर तुम्हाला खत देणं महत्त्वाचं आहे। तर तुम्ही यासाठी वर खत कोणतं द्याल याबद्दल आपण जाणूया। तर मी बरोबर स्टेप बाय स्टेप 2-2 दिवसाच्या अंतराने तुम्हाला सांगणार आहे, तशा पद्धतीने तुम्ही लक्ष द्या। 40व्या दिवशी तुम्ही एकरी 2 बॅग 10-26-26 आणि 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट या खतांचा वापर करायचा। त्या जागी तुम्ही DAP घेऊ शकता, परंतु DAPमध्ये तुम्हाला 2 बॅगमध्ये अर्धी बॅग पोटॅशची ॲड करावं लागेल, किंवा 12-32-16 घेऊ शकता 2 बॅग आणि मॅग्नेशियम सल्फेट 10 kg। त्याचबरोबर तुम्ही ज्यांनी कोणी बेसल डोसमध्ये मायक्रोन्यूट्रन दिलेलं नसेल त्यांनी बोरोकॉल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पुन्हा 10 किलो। अशा पद्धतीनं भरीसाठी तुम्ही खत घ्यायचं, अगोदर खत टाकून द्यायचं आहे, त्यानंतर भर घालून घ्यायची। शक्यतोवर पावर ट्रेलरनं जर भर घातली गेली तर अतिउत्तम नसता तुम्ही तुमच्या पद्धतीने कशा पद्धतीने सुद्धा घालू शकता, ठीक आहे। तर 42व्या दिवशी आपल्याला नियोजन करायचं, हे झालं 40व्या दिवशी। आता 42वा दिवस जर उजाडला तर तुम्ही रूट मीटर किटचा वापर करायचा आहे, जेणेकरून तुमच्या पांढऱ्या मुळांची शाकीय वाढ, त्याचबरोबर तुमच्या जमिनीमधील ज्या बुरशा आहेत, तर ज्या की सड कंदकूजसाठी यानंतर तुम्हाला तुमच्या प्लॉटवर येऊ शकतं, तर ते त्यासाठी आपल्याला नियंत्रणासाठी रूट मित्र किटचा वापर करणं गरजेचं आहे। रूट मित्र किटमध्ये तुम्हाला काय काय मिळतं ते तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे, ठीक आहे। रूट मित्र किट वापर करत असताना किटमध्ये मिळणाऱ्या 6 बॉटल 150 लिटर पाण्यात मिक्स करायच्या एकत्र, ड्रिचिंग किंवा अळवणी तुम्ही घेऊ शकता, त्याचबरोबर ड्रिपनीही सोडू शकता, अशा पद्धतीने रूट वापरायची। त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 44व्या दिवशी तुम्हाला अन्न मित्र किट वापर करायचं आहे। PSB, KMB, झिंक सॉल्युबिलायझिंग बॅक्टेरिया, त्याचबरोबर मायक्रोरायझा, आजेटोबॅक्टर या आणि ह्युमिक, अशा तुम्हाला 6 गोष्टी यामध्ये सुद्धा मिळतात। हे सुद्धा 150 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि अळवणी करायची किंवा ड्रिपवाटी द्यायचं आहे। त्यानंतर 46व्या दिवशी आपल्याला करायचं आहे 14-48 खताचा वापर करायचा आहे 3 kg। 14-48 तुम्ही कोणतंही घेऊ शकता, काही अडचण नाही। 14-48 3 kg तुम्हाला 46व्या दिवशी द्यायचं आहे। 48व्या दिवशी तुम्हाला रानडे किसाईड नावाचं जे रानडे कंपनीचं DF मिळतं, ते एकरी तुम्हाला 2 लिटर या प्रमाणात द्यायचं आहे 48व्या दिवशी। 50व्या दिवशी तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन, कॅल्शियम नायट्रेट द्यायचं आहे तुम्हाला 5 किलो आणि बोरॉन द्यायचं आहे 500 ग्रॅम। कॅल्शियम नायट्रेट 5 किलो, बोरॉन 500 ग्रॅम, हा डोस द्यायचा आहे तुम्हाला 50व्या दिवशी। 50व्या दिवशी हा डोस दिल्यानंतर तुम्हाला 52व्या दिवशी 12-60 द्यायचं आहे 4 kg। तसंच 54व्या दिवशी तुम्हाला मरीन गोल्ड 300 ग्रॅम आणि ॲक्वाकॉल 3 लिटर या प्रमाणामध्ये द्यायचं आहे। हे देत असतानासुद्धा 150 ते 200 लिटर पाण्यामधून याचा डोस गेला पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही मरीन गोल्ड आणि ॲक्वाकॉल हे द्यायचं आहे। 56व्या दिवशी तुम्हाला 042-47 प्लस N21 042-47 तुम्हाला द्यायचं आहे 2 kg आणि त्याचबरोबर N21 द्यायचं आहे 2 kg। हे देत असतानाही खूप जास्तीत जास्त पाण्यात देणे महत्त्वाचे आहे। त्यानंतर 58व्या दिवशी तुम्हाला निमकारापर प्लस VVM स्पेशल, निमकारा जे आहे ते निमेटोडसाठी आहे आणि VVM स्पेशल जे आहे ते हुमनी अळीसाठी आहे। तर मित्रांनो, जे शेतकरी जवळपास 200+ ॲव्हरेज घेत असतात
तर त्यांना माहिती असतं की प्रत्येक प्लॉटमध्ये निमेटोड कमी जास्त प्रमाणामध्ये येत असतो. तर मित्रांनो, आले पिकामध्ये 5 प्रकारचा निमेटोड असतो, तर तो फक्त एकाच प्रकारचा निमेटोड जो होतो आपल्याला डोळ्यानं दिसत असतो. परंतु निमकाराचा जर किंवा निमेटोडसाठी चालणाऱ्या पॅसलमायसिन किंवा इतर घटकांचा आपण जर वापर केला, तर ते जे 4 प्रकार आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही त्याच्यावरसुद्धा नियंत्रण मिळवू देऊ शकतो. पण बरेचसे शेतकरी बाकी पूर्ण खर्च करता, पर्टिकेशन रेग्युलर करतात, त्याच्यानंतर न्यूट्रिशनचं सर्व काही गोष्टी फवारण्या व्यवस्थित करतात, परंतु निमेटोड त्यांना दिसत नाही. परंतु निमेटोड हा खूप महत्त्वाचा रोल तुमच्या पिकामध्ये उत्पादनाच्या दृष्टीने निभावत असतो. तर तुम्हाला निमेटोड दिसो अगर ना दिसो, त्याचं निमेटोडचं प्रत्येक महिन्याला तुमचं निमेटोड नियंत्रणासाठी प्रिव्हेंटिव्हमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचं जैविक औषध तुम्हाला गेलं पाहिजे. तर हे निमकारा जर तुम्ही वापरलं तर हे 5 प्रकारावर चांगल्या पद्धतीनं नियंत्रण तुम्हाला मिळून देतं. त्यानंतर व्हिबियम स्पेशल, बरेचसे शेतकऱ्याची अशी धारणा आहेत की हुमनी आळी जी आहे ती आपल्या पिकाला काही नुकसान करत नाही, परंतु मित्रांनो तिच्या रस्त्यामध्ये जे पण आलं त्याला ती कट करत जात असते. जसे तुमचे पांढरे मुळं असू शकतात किंवा मोठे मुळं असू शकतात, त्याचबरोबर खाणसुद्धा थोड्याफार प्रमाणे ही खात असते. त्यासाठी व्हिबियम स्पेशलचा आपण जर वापर केला तर 100% हुमनी तुमची संपून जाईल. त्यानंतर येतो आपला दिवस 60वा. 60व्या दिवशी आपल्याला पुन्हा एकदा 12160 या खताचा 4 kg प्रति एकर वापर करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, हे तर झालं खताचं शेड्यूल. 40व्या दिवशी आपलं 10-26-26 मॅग्नेशियम सल्फेट 10 kg, आणि ज्यांनी कोणी बेसल डोसमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट दिलं नव्हतं त्यांच्यासाठी बोरोकाल आणि भर. 42व्या दिवशी रूटमित्र किट. त्यानंतर 44व्या दिवशी अन्नमित्र. त्यानंतर 46व्या दिवशी 14-48 वापरायचे आपल्याला 3 kg. 48व्या दिवशी रानडे DF वापरायचं आपल्याला 2 लिटर. त्यानंतर 50व्या दिवशी कॅल्शियम नायट्रेट वापरायचं आपल्याला 5 kg आणि 500 ग्रॅम बोरॉन. त्याच्यानंतर 52व्या दिवशी आपल्याला 12160 खताचा वापर करायचा आहे. त्यानंतर 54व्या दिवशी मरीन गोल्ड आणि ॲक्वाकॉलचा वापर करायचा आहे. 56व्या दिवशी तुम्हाला 042-47+N21 या खताचा, आणि 58व्या दिवशी नीम करा प्लस व्हिबियम स्पेशल, आणि 60व्या दिवशी तुम्हाला 12160 या खताच्या ग्रेडचा वापर करायचा आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो की फवारणी व्यवस्थापन. फवारणी व्यवस्थापनसुद्धा या शेड्यूलमध्ये आपल्याला घेणं गरजेचं आहे. फक्त फवारणी तुमच्या वातावरणानुसार किंवा ठिकाणानुसार त्याच्यामध्ये बदल तुम्ही करू शकता, किंवा या अशा पद्धतीने जर तुम्ही फवारण्या घेतल्या तर तुम्हाला चांगल्यापैकी रिझल्ट मिळतील. तर जवळपास 2 फवारण्या 40 दिवसापर्यंत किंवा 1 फवारणी जेमतेम झाली तर ती तुम्ही अवतार आणि ॲम्प्लिको केली असेल असं मला एकांतरित ग्राह्य धरून मी पुढची फवारणी सांगतो. तर दुसरी फवारणी आपल्याला कोनिका प्लस कराटे घ्यायची आहे. त्यानंतर ती फवारणी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही भर घातली त्याच्या दुसऱ्या दिवशी घ्यायची, जेणेकरून काही पानावरती तुमचं खत पडलेलं असेल किंवा काही गोष्टी झालेल्या असतील त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्हाला कोनिका प्लस कराटेची फवारणी घ्यायची आहे 41व्या दिवशी. त्यानंतर 49-49 दिवशी तुम्हाला ॲमिस्टॉर टॉप प्लस इमॅमॅक्टिन आणि त्यामध्ये प्लस ॲमिनो ॲसिड याची फवारणी कवर होतील. 55व्या दिवशी पुन्हा तुम्हाला अवतार प्लस ॲम्प्लिगोची फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून वातावरणामध्ये तेव्हा एखाद्या वेळेस धुकं पडण्याची शक्यता असते, किंवा एक साधी फवारणी म्हणून आपण अवतार घेऊया आणि ॲम्प्लिगो फक्त मागच्या फवारणीमध्ये आपण इमॅमॅक्टिन घेतलं तर या फवारणी कॉन्टॅक्ट प्लस सिस्टेमिक या दोन्ही कीटकनाशकांचा एकत्रित फवारा घेणार आहोत. यामध्ये तुम्हाला फेरुलिक ॲसिड यामध्ये घ्यायचं आहे. तर मित्रांनो, हे होतं 40-60 दिवसाचं नियोजन. अशा पद्धतीनं आपण वेळोवेळी 60-80 दिवसाचं पण नियोजन देणार आहोत, 80-100 पण देणार आहोत. अशा पद्धतीने आपण वैयक्तिक 20-20 दिवसाचा शेड्यूल बनवून तुम्हाला यानंतरही देणार आहोत. ज्या कोणाला शेड्यूल समजलं असेल त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा ज्यांना वैयक्तिक या शेड्यूल व्यतिरिक्त काही अजून आपल्या अशा गोष्टी आहेत की त्या आपण इथं सांगू शकत नाही, म्हणजे काही मार्केटमध्ये न मिळणारे औषधंसुद्धा यामध्ये आहेत, तर तेसुद्धा रिझल्ट चांगले मिळत आहेत, परंतु आपण या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल सांगू शकत नाही. तर अशा पद्धतीचं ज्यांना कोणाला काही वैयक्तिक मार्गदर्शन घ्यायचं असेल किंवा नियोजन घ्यायचं असेल त्यांनी आपल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. ते 76-20-64-74-70 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे.
यावर तुम्हाला काही अडचण आली किंवा तुम्हाला जर वैयक्तिक नियोजन घ्यायचं असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कृषीमूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।